हेलो स्टूडेंट, वेलकम इन बायोलॉजी वीडियो ट्यूटोरियल। वी आर लर्निंग टॉपिक नंबर 5, दैट इज सेल स्ट्रक्चर एंड ऑर्गेनाइजेशन। इन दिस टॉपिक दीज आर द पॉइंट्स विच आर इंक्लूडेड, एंड टुडे वी आर गोइंग टू लर्न दिस पॉइंट, दैट इज द न्यूक्लियस। एंड द कंपोनेंट्स ऑफ दैट न्यूक्लियस आर द न्यूक्लियर एनवलप, न्यूक्लियोप्लाज्म, न्यूक्लियोलस एंड क्रोमैटिन मटेरियल। So let's start the component of eukaryotic cell, and the 12th component, that is the nucleus. Structure of nucleus can be seen in interphase nucleus. Nucleus हा जो प्रकार आहे किंवा हा सेल ऑर्गनली आहे, ज्याला क्वीन सेल ऑर्गनली असं सुद्धा म्हटलं जातं, जी सेल ऑर्गनली सगळ्या ॲक्टिव्हिटीजला कंट्रोल करते, अशी ही इम्पॉर्टंट सेल ऑर्गनली आहे। इफ दिस इज अ सेल, हा एक सेल आहे आणि हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये जर बघितला तर या पद्धतीचा या सेलमध्ये दिसणारा हा काय आहे, न्यूक्लियस आहे। आणि हा न्यूक्लियस इंटरफेजमध्ये आपल्याला डिस्टिंक्ट दिसून येतो। इंटरफेज म्हणजे काय, तर सेल डिव्हिजनच्या सायकलमध्ये, सेल सायकलमध्ये दोन सेल डिव्हिजनच्या मधला जो भाग असतो की ज्यामध्ये सेल ही प्रिपेअर होत असते, स्वतः प्रिपेअर होत असते, त्यामध्ये ग्रोथ फॅक्टर असतो, सेलची वाढ होत असते, अशा फंक्शनल असलेल्या, संपूर्णपणे कार्यरत असलेल्या सेलला इंटरफेज असं म्हणायचं। आणि या इंटरफेजमध्ये हा ब्रॉड न्यूक्लियस ऑर डिस्टिंक्ट न्यूक्लियस दिसून येतो। कंपोनंट्स ऑफ न्यूक्लियस, न्यूक्लियसचे काही कंपोनंट्स आहेत। मुख्य चार कंपोनंट्स म्हणजे न्यूक्लियर एनवलप, म्हणजे त्याच्या बाहेरचं जे कवरिंग आहे त्याला न्यूक्लियर एनवलप असं म्हणायचं। द न्यूक्लियोप्लाझम, न्यूक्लियोप्लाझम म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये जे काही डेन्स मॅट्रिक्स आहे किंवा सेमी सॉलिड मटेरियल आहे त्या मेडियमला न्यूक्लियोप्लाझम असं म्हणायचं। जसं की सेलमध्ये सायटोप्लाझम असतो, त्याचप्रमाणे न्यूक्लियसच्या आतमध्ये जे मॅट्रिक्स आहे त्याला न्यूक्लियोप्लाझम असं म्हटलं जातं। त्यालाच दुसरं नाव आहे कॅरिओलिम्फ। देन न्यूक्लियोलस, हा एक न्यूक्लियसच्या आतमध्ये आढळणारा न्यूक्लियोलस की जो डेन्स पार्टिकल आपल्याला दिसून येतो। देन क्रोमॅटिन मटेरियल्स, सो ऑल ऑफ दीज वी विल सी दीज इन डिटेल, स्टार्टिंग विथ द फर्स्ट पॉईंट, दॅट इज न्यूक्लियर एनवलप। आपण पहिल्या पॉईंटपासून सुरुवात करूया न्यूक्लियर एनवलपच्या। न्यूक्लियर एनवलप इज डबल वॉल्ड डिलिमिटिंग मेंबर ऑफ न्यूक्लियस। हा जो आहे हा बाहेरून असणारा वॉल लाईक स्ट्रक्चर आहे आणि ही डबल वॉल स्ट्रक्चर आहे। आउटर मेम्ब्रेन इज कन्सर्न विथ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲट प्लेस। बाहेरचं मेम्ब्रेन जे आहे या डायग्राममध्ये आपण बघू शकतो, आउटर मेम्ब्रेन इज कन्सर्न विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे त्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अटॅच आहेत। इट ऑल्सो हार्बर्स द रायबोझोम ऑन इट। आणि त्याचबरोबर याच्या बाहेरच्या बाजूला या डायग्राममध्ये आपण बघतो की याच्या बाहेरच्या बाजूला जे ग्रीन स्ट्रक्चर्स आहेत, हे ग्रीन स्ट्रक्चर्स रायबोझोम्सचे आहेत। दीज आर द रायबोझोम्स विच आर प्रेझेंट ऑन द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲज वेल ॲज द आउटर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस। देन द इनर मेम्ब्रेन इज लाईन बाय न्यूक्लियर लॅमेला। आतमधला जो मेम्ब्रेन आहे तो न्यूक्लियर लॅमेलाने लाईन झालेला आहे, म्हणजे हा जो भाग आहे ज्याला ज्याने आतमधल्या मेम्ब्रेनला सपोर्ट दिलेला आहे त्याला म्हणायचं न्यूक्लियर लॅमेला। ए नेटवर्क ऑफ प्रोटीन फायबर दॅट हेल्प्स इन मेंटेनिंग द शेप ऑफ द न्यूक्लियस। म्हणजेच काय, हे प्रोटीनच्या फायबरचं एक असं नेटवर्क आहे की ज्याच्यामुळे न्यूक्लियसला एक प्रॉपर शेप येतो। द टू मेम्ब्रेन्स अलॉंग विथ द पेरी न्यूक्लियर स्पेस दॅट इज 10^50 nm नॅनोमीटर हेल्प इन सेपरेटिंग द न्यूक्लियोप्लाझम फ्रॉम सायटोप्लाझम। हे जे दोन्ही लेयर्स आहेत, हे इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन अँड इंटरमिजिएट स्पेस, इट इज कॉल्ड ॲज पेरी न्यूक्लियर स्पेस। ऑल दीज थिंग्स दॅट सेपरेट द सायटोप्लाझम फ्रॉम द न्यूक्लियोप्लाझम, ह्या न्यूक्लियोप्लाझम आणि सायटोप्लाझमला हे सेपरेट करणारे पार्ट्स आहेत। ॲट प्लेस देअर आर स्मॉल ओपनिंग कॉल्ड ॲज न्यूक्लियोपोर। ह्या
न्यूक्लियर एनवलपमध्ये काही ठिकाणी स्पेस असते आणि ह्या स्पेसला न्यूक्लियो पॉवर्स असं म्हटलं जातो. आणि हा जो न्यूक्लियो पॉवर आहे हा नुसता न्यूक्लियो पॉवर नाही, तर द न्यूक्लियो पॉवर्स आर गार्डेड बाय पॉवर कॉम्प्लेक्स विच रेग्युलेट द फ्लो ऑफ सबस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस टू सायटोप्लाझम अँड इन रिव्हर्स डायरेक्शन. हा जो पॉवर्स आहे, समजा आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, पेरीन्युक्लियर स्पेस अँड हिअर इट इज अ पॉवर अँड इट इज गार्डेड बाय पॉवर कॉम्प्लेक्स. इट कंट्रोल्स द फ्लो ऑफ आउटर साइड टू द इनर साइड अँड इनर साइड टू द आउटर साइड. सो इट इज द रेग्युलेटरी मॅकॅनिझम इट हॅज अँड सो दॅट इट कॅन मेंटेन द फ्लो ऑफ द मटेरियल फ्रॉम आउटसाइड टू द इनर साइड. द न्यूक्लियोप्लाझम ऑर कॅरियर लिम कंटेन व्हेरियस सबस्टन्सेस लाईक न्यूक्लिक ॲसिड्स, प्रोटीन मॉलिक्युल्स, मिनरल्स अँड सॉल्ट. यामध्ये असणारं जे मॅट्रिक्स आहे, जे डेन्स सायटोप्लाझमप्रमाणे न्यूक्लियसमध्ये जे मॅट्रिक्स आहे ते त्याला काय म्हटलं जातं, तर कॅरिओलिम्प किंवा न्यूक्लियोप्लाझम. आणि ह्या न्यूक्लियोप्लाझममध्ये न्यूक्लिक ॲसिड्स आहेत, प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत, मिनरल्स आहेत आणि सॉल्ट इत्यादी पदार्थ आहेत. इट कंटेन्स क्रोमॅटिन नेटवर्क अँड न्यूक्लिओलस ऑल्सो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये हे क्रोमॅटिन नेटवर्कसुद्धा आहे आणि हा न्यूक्लिओलससुद्धा त्याच्यामध्येच एम्बेडेड आहेत, त्याच्यातच हा आढळतो. न्यूक्लिओलस इज मेडअप ऑफ RRNA and ribosomal protein, and it is best known as the site of ribosome biogenesis. Nucleolus म्हणजे काय, तर हा RRNA आणि ribosome protein पासून बनलेला एक गोळा आहे की ज्यामध्ये हे सगळं मिक्सचर आहे. आणि ह्या मिक्सचरमध्येच ribosomal protein बनले जातात, त्याचबरोबर रायबोझोमचे बायोजेनेसिस सेंटर म्हणून याला ओळखलं जातं. याचाच अर्थ रायबोझोम्सची निर्मिती या न्यूक्लिओलसमध्ये ठळकपणे दिसून येते. डिपेंडिंग ऑन सिंथेटिक ॲक्टिव्हिटी ऑफ सेल देअर आर वन ऑर मोर न्यूक्लिओलाय प्रेझेंट इन द न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझममध्ये न्यूक्लिओलायची संख्या ह्या त्या सेलची ज्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी आहे त्यानुसार त्यांची संख्यासुद्धा डिपेंडंट असते, त्याचबरोबर त्यांचा आकारसुद्धा डिपेंडंट असतो. फॉर एक्झाम्पल, सेल ऑफ द ऊसाइट कंटेन लार्ज न्यूक्लिओलस, व्हेअर ॲज द स्पर्म सेल कंटेन स्मॉल इनकॉन्सिपियस वन. उदाहरणार्थ इथे दोन उदाहरणं दिलेली आहेत. हा जो आहे याला ऊसाइट्स असं म्हटलं जातं, म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल, अँड दिस वन इट इज अ ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सेल, अँड दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज गॅमेट्स. त्यांना गॅमेट्ससुद्धा म्हटलं जातं. मग यांच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस आहे तो ऊसाइटमध्ये ठळकपणे दिसून येतो आणि प्रॉमिनंट असतो, मात्र स्पर्म सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस हा निग्लिजिबल असतो किंवा इनकॉन्सिपियस असतो. याचाच अर्थ तो तिथे दिसूनसुद्धा येत नाही, एवढा छोटा असतो. दे ॲपियर्स इन डेन्स स्पेरिकल बॉडी प्रेझेंट इन द क्रोमॅटिन नेटवर्क. हे जे न्यूक्लिओलस आहेत, हे न्यूक्लिओलस क्रोमॅटिन नेटवर्कमध्ये, हा जो न्यूक्लियस आहे, हा जो न्यूक्लियस आहे याच्यामध्ये हे जे काही नेटवर्क्स आहेत, डेन्स ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आपल्याला दिसतात, त्याच्यामध्ये हा स्पेरिकल बॉडी म्हणून आपल्याला दिसून येतो, त्याला न्यूक्लिओलस असं म्हणायचं. दे प्रोड्युसेस RRNA अँड रायबोझोमल प्रोटीन विच आर देन ट्रान्सपोर्ट टू द सायटोप्लाझम अँड आर असेंबल्ड टुगेदर टू फॉर्म द रायबोझोम्स. आणि ह्यामध्येच, ह्या न्यूक्लिओलसमध्येच RRNAसुद्धा तयार होतो आणि रायबोझोमल प्रोटीनसुद्धा तयार होतात. आणि हे दोन्ही फॅक्टर सायटोप्लाझम या बाजूला आहे, हे दोन्ही फॅक्टर सायटोप्लाझममध्ये सेंड केले जातात आणि तिथे एकत्रित असेंबल्ड करून त्याच्यापासून रायबोझोम स्ट्रक्चर तयार होतो. क्रोमॅटिन मटेरियल, नेक्स्ट पॉईंट इज लास्ट पॉईंट, दॅट इज क्रोमॅटिन मटेरियल. न्यूक्लिओलस कंटेन जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम्स विच आर नथिंग बट द डीएनए मॉलिक्युल असोसिएटेड विथ द प्रोटीन. न्यूक्लिओलसच्या आतमधल्या बाजूला जे काही क्रोमॅटिन नेटवर्क आहे, म्हणजे
क्रोमोजोम्स आहेत, हे क्रोमोजोम फंक्शनल सेलमध्ये ॲज अ थीन नेटवर्क लाईक स्ट्रक्चर यासारखे दिसतात, ज्या पद्धतीने यामध्ये दाखवलेलं आहे. तर हे जे आहेत हे नेटवर्क क्रोमॅटिन नेटवर्क आहे. आणि या नेटवर्कपैकी एक थ्रेड जर आपण सेपरेट केला तर तो सेपरेट या पद्धतीने आपल्याला सुपर कॉइलिंग दिसते. या सुपर कॉइलिंगनंतरची ही जी स्टेज आहे त्याला कॉइलिंग असं म्हटलं जातं. आणि हा जो एक बीड दिसतो, एक छोटा प्रोटीनसारखा मॉलिक्यूल दिसतो, त्याला हिस्टॉन प्रोटीन असं म्हटलं जातं. आणि या हिस्टॉनला गुंडाळलेला जो थ्रेड आहे तो जर एनलार्ज केला तर तो आपल्याला काय दिसेल, DNA. म्हणजेच याचा अर्थ क्रोमोझोम हा DNA पासून तयार झालेला असतो. आणि हे जे क्रोमॅटिन नेटवर्क आहे हे काय आहेत, तर क्रोमोझोमचाच पार्ट आहेत. इन नॉन डिवायडिंग सेल द क्रोमोझोम्स अपियर ॲज अ थ्रेड लाईक नेटवर्क अँड कॅनॉट बी कॅनॉट बी आयडेंटिफाईड इंडिव्हिज्युअली. फंक्शनल सेल असलेला जो आहे किंवा नॉन डिवायडिंग सेल आहे त्याचा हा न्यूक्लियस आहे. दिस इज अ न्यूक्लियस ऑफ नॉन डिवायडिंग सेल अँड इन दिस न्यूक्लियस वी कॅन सी दीज आर द फायबर लाईक स्ट्रक्चर विच आर सीन व्हेरी ब्लर इन दिस पिक्चर अँड दीज फायबर्स आर नथिंग बट द क्रोमोझोम. हे सगळे फायबर जे आहेत हे क्रोमोझोमच आहेत, परंतु आपण त्यांना डिस्टिंक क्रोमोझोमच्या आकारात ते बघत नाही आहोत किंवा ते दिसत नाही आहेत. याचा अर्थ काय, तर हे जे क्रोमोझोम आहे हे थ्रेड लाईक स्ट्रक्चरसारखे अपियर होतात आणि त्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरलाच क्रोमॅटिन नेटवर्क असं म्हटलं जातं. धिस नेटवर्क इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिन नेटवर्क. या नेटवर्कलाच क्रोमॅटिन नेटवर्क असं म्हणायचं. द क्रोमॅटिन मटेरियल कंटेन DNA, हिस्टॉन अँड नॉन हिस्टॉन प्रोटीन्स अँड RNA. या नेटवर्कमध्ये काय काय असतं, तर हा DNA असतो, हिस्टॉन प्रोटीन्स असतात, नॉन हिस्टॉन प्रोटीन्ससुद्धा असतात याला अटॅच असणारे, आणि RNA मटेरियलसुद्धा असतात. तर या पद्धतीचं मटेरियल सर्व या क्रोमॅटिन नेटवर्कमध्ये आढळतं. इन सम रिजन ऑफ द क्रोमॅटिन DNA इज मोर अँड जेनेटिकली ॲक्टिव कॉल्ड ॲज यू क्रोमॅटिन. सम रिजन दॅट कंटेन मोर ऑफ प्रोटीन अँड लेस DNA आर कॉल्ड ॲज आर जेनेटिकली इनर्ट आर कॉल्ड ॲज हेटेरोक्रोमॅटिन. ह्या न्यूक्लियसमध्ये जे नेटवर्क लाईक स्ट्रक्चरचा भाग दिसतो त्या नेटवर्क लाईक स्ट्रक्चरमध्ये काही ठिकाणी प्रोटीन स्ट्रक्चर ज्यादा असतं आणि इन कम्पेअर टू दॅट DNA स्ट्रक्चर इज लेस, दॅट इज कॉल्ड ॲज हेटेरोक्रोमॅटिन. आणि असा भाग जो असतो याला हेटेरोक्रोमॅटिन असं म्हणतात आणि तो जेनेटिकली इनर्ट असतो, म्हणजे इनॲक्टिव्ह असतो. त्याच्या विरुद्ध काही ठिकाणी DNA मटेरियल ज्यादा असतं आणि प्रोटीन मटेरियल हे कमी असतं, तर याला म्हणायचं यू क्रोमॅटिन. आणि असा भाग हा जेनेटिकली ॲक्टिव्ह असतो, त्याच्यावरती असणारे जीन्स हे काय असतात, ॲक्टिव्ह असतात. मग इन मायक्रोस्कोप हाऊ डू दे लुक, आणि मायक्रोस्कोपमध्ये हे कसे दिसतात, तर जिथे ई लिहिलेलं आहे हा आहे यू क्रोमॅटिन आणि जिथे एच लिहिलेलं आहे तो आहे हेटेरोक्रोमॅटिन. म्हणजे हेटेरोक्रोमॅटिनच्या ठिकाणी प्रोटीन जास्त आहेत, DNA कमी आहे, आणि यू क्रोमॅटिनच्या ठिकाणी DNA ज्यादा आहेत आणि प्रोटीन कमी आहेत. आणि यू क्रोमॅटिन हा जो रिजन आहे हा जेनेटिकली ॲक्टिव्ह असतो, हेटेरोक्रोमॅटिन हा जेनेटिकली इनर्ट असतो. When the cell prepare to divide, the chromosome coil and get condensed. At metaphase stage, they becomes distinct and can be clearly identified. Functional cell मध्ये जो क्रोमोझोम क्रोमॅटिन नेटवर्कच्या पद्धतीत असतो तोच क्रोमोझोम ज्या वेळेला सेल डिव्हिजनमध्ये भाग घेतो त्यावेळेला सेल डिव्हिजनच्या मेटाफेज पर्यंत येईपर्यंत त्याचं पूर्णपणे कंडेन्सेशन झालेलं असतं. याचा अर्थ आपण थोडक्यात इथे बघूया. वरची जी डायग्रॅम आहे ही आपण या डायरेक्शनमध्ये बघूया आणि ही डायग्रॅम या डायरेक्शनमध्ये बघूया. एक एक फॅक्टर इथे आपण कन्सिडर करूया. ॲट फर्स्ट वी नो दॅट व्हॉट इज DNA. आपल्याला DNA म्हणजे काय हे माहिती आहे. दिस इज DNA. हा DNA काय होतो, तर हिस्टॉन प्रोटीन यांना कॉइल होतो. काही हिस्टॉन प्रोटीनला एकत्रित मिळून हा कॉईल करतो. म्हणजे हा जो स्ट्रक्चर आहे, कॉईल झालेला स्ट्रक्चर, ही जी बीड लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत हे इथे हिस्टॉन स्ट्रक्चर आहेत, म्हणजे न्यूक्लिओझोम. याला न्यूक्लिओझोम असं म्हणायचं. सो दिस इज द सेकंड वन. आफ्टर दॅट इट इज कॉईल्ड.
न्यूक्लियोसोम सुद्धा काय होतात, एकमेकांना कॉइल होतात, आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे कॉइल स्ट्रक्चर आहे. कॉइल झालेलं स्ट्रक्चर अजून ते लूप लाईक स्ट्रक्चर होतात. लूप म्हणजे तो या पद्धतीचा होईल, आणि हा लूप जेव्हा एकत्रित येईल तेव्हा तो क्रोमोझोम स्ट्रक्चर इथे येईल. कंडेन्स लूप म्हणजे लूपसुद्धा अजून कॉईल केला जातो, आणि त्या कॉईल झालेला हा जो भाग आहे तो हा क्रोमोझोमचा भाग आहे. तर अशा पद्धतीने ह्याला म्हणायचं कंडेन्स्ड क्रोमोझोम, फुल्ली कंडेन्स क्रोमोझोम, अँड दिस इज द थ्रेड लाईक क्रोम ऑर दिस इज द थ्रेड लाईक क्रोमोझोम. जनरली इन धिस फॉर्म द क्रोमोझोम अपिअर्स अँड इट इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिन नेटवर्क. जनरली याला क्रोमॅटिन नेटवर्क असं म्हटलं जातं, आणि हा जो आहे फुल्ली कंडेन्स क्रोमोझोम. इट इज द साईट ऑफ सिंथेसिस ऑफ DNA अँड RNA अँड रायबोझोम्स. हा जो क्रोमोझोम आहे हा काय आहे, DNA सिंथेसिसचा, RNA सिंथेसिसचा आणि रायबोझोम्सचा साईट आहे, की ज्या ठिकाणी ह्या तिन्ही गोष्टी घडून येतात. इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस, आणि यामध्ये काय होतं, प्रोटीन सिंथेसिससारखं सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले केला जातो. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ न्यूक्लियस. हा काय आहे, न्यूक्लियस आहे, आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये हा DNA आहे. या DNAवरचं जे जेनेटिक कोड आहे त्याला अनुसरून एक RNA तयार केला जातो, त्याला mRNA असं म्हणायचं. हा mRNA जेव्हा सायटोप्लाझममध्ये जाऊन पोचतो तेव्हा त्या सायटोप्लाझमला रायबोझोम्स काय करतात, रीड करतात, mRNAला रीड करतात, आणि त्यानुसार हे पॉलीपेप्टाइड अमिनो ॲसिडची चेन तयार केली जाते. अँड द डेफिनेशन ऑफ प्रोटीन इज नथिंग बट ए पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमिनो ॲसिड इज कॉल्ड ॲज प्रोटीन. म्हणजे अमिनो ॲसिडची पॉलीपेप्टाइड चेन म्हणजेच प्रोटीन मॉलिक्यूल असतो, आणि हा अमिनो ही जी अमिनो ॲसिडची पॉलीपेप्टाइड चेन आहे ही ह्या रायबोझोमकडून तयार केली जाते, आणि हा रायबोझोम हे सगळं जेनेटिक मटेरियल रीड करतो आणि त्या पद्धतीची ती पॉलीपेप्टाइड चेन तयार करतो, आणि अशा प्रकारे प्रोटीन सिंथेसिस घडतं. द न्यूक्लियस कंटेन एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन, हेन्स इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. न्यूक्लियसमध्ये आपल्या संपूर्ण शरीराची जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोड झालेली असते. जरी तो न्यूक्लियस कोणत्याही ऑर्गनमधल्या सेलचा असू दे, जरी तो स्टमकमधल्या सेलमधला न्यूक्लियस असू दे किंवा स्किनवरच्या सेलमधला न्यूक्लियस असू दे, त्या न्यूक्लियसमध्ये एन्टायर बॉडीबद्दलची जेनेटिक इन्फॉर्मेशन एन्कोड केलेली असते, आणि ह्या जेनेटिक इन्फॉर्मेशनमुळेच आपल्याला अनुवंशिकतेमध्ये साम्यता आणि विविधता ह्या दोन्ही गोष्टी दिसून येतात. म्हणजे अनुवंशिकता आणि विविधता, हेरिडिटी अँड ऑल्सो द व्हेरिएशन्स कॅन बी सीन. एव्हरी स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स. लाईक नॉर्मल ह्युमन सेल हॅज 46 नंबर ऑफ क्रोमोझोम. प्रत्येक स्पेसीजचे क्रोमोझोमची संख्या ही ठरलेली असते. प्रत्येक स्पेसीजमध्ये क्रोमोझोमची संख्या ही तेवढीच असते, ती कधीही कमी होत नाही किंवा जास्त होत नाही. फॉर एक्झाम्पल, ह्युमन बिईंगमध्ये क्रोमोझोमची संख्या आहे 46. त्याचबरोबर ओनियनमध्ये एका सेलमध्ये क्रोमोझोमची संख्या असते 16. तर हे क्रोमोझोमची संख्या ही ठरलेली असते, ही कधीही कोणत्याही स्पीसीजच्या बाबतीत क्रोमोझोमची संख्या ही कमी जास्त होत नाही. क्रोमोझोम नंबर बीइंग कॉन्स्टंट फॉर ए स्पीसीज इट इज इम्पॉर्टंट इन फायलोजेनेटिक स्टडीज. न्यूक्लियस दस इज ए मास्टर सेल ऑर्गनली. आणि क्रोमोझोमची संख्या ही समान असणे हे त्याची पूर्ण वंशावळ कशी आहे किंवा वंशावळचा स्टडी करण्यासाठी सुद्धा त्या क्रोमोझोमच्या संख्येचा उपयोग केला जाऊ शकतो. म्हणून न्यूक्लियसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, की जे DNA आहे, क्रोमोझोम आहेत, किंवा जेनेटिक फॅक्टर म्हणून ज्याला ओळखलं जातं, प्रोटीन फॅक्टरीज म्हणून ज्यांना ओळखलं जाते, ते रायबोझोमसुद्धा तिथे सिंथेसिस होतात. म्हणून हा जो सेल ऑर्गनली आहे न्यूक्लियस, या सेल ऑर्गनलीला मास्टर सेल ऑर्गनली असं म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट द न्यूक्लियस. तर ही न्यूक्लियसबद्दल माहिती आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे मुद्दे आढळले ते विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. व्हॉट एवर द मेन पॉईंट्स इन दिस व्हिडिओ लेक्चर, स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू राईट डाऊन दॅट पॉईंट इन युअर नोटबुक.
थैंक यू।